पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावरती येण्याची शक्यता. मुंबईमध्ये 17 मे रोजी शिवाजी पार्कवरती सभेचं आयोजन. महाराष्ट्रात महायुतीला कोणताही फटका बसणार नाही. एनडीए 400 पार जाणार. माझाच्या मुलाखतीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा विश्वास. महायुतीमध्ये ठाण्याच्या जागेचा तिढा सुटला. आज उमेदवार जाहीर करणार. मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीनंतर प्रताप सरनाईक यांची माहिती. महाराष्ट्रामध्ये हुकुमशहा फिरतोय. उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवरती टीका. तर भाजपसोबत गद्दारांची टोळी. शिंदे अजित पवार गटावरती हल्लाबोल. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं मुंबईमधील हुतात्मा चौकामध्ये उद्धव ठाकरेंकडून आदरांजली. महाराष्ट्राला कधीही कोणाचा गुलाम होऊ देणार नाही. ठाकरेंची गर्जना. छत्तीसगडमधल्या चकमकीनंतर 10 माओवाद्यांचे मृतदेह सापडले. नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त. मराठी पाटी नसेल तर मालमत्ता करा एवढा दंड. आजपासून मुंबई पालिकेची कारवाई. उपायुक्तांच्या पथकाकडून दुकानांची तपासणी. राज्यातल्या अनेक भागातील तापमान 40 अंशांच्या पार. जेऊरमध्ये सर्वाधिक 44 अंश सेल्सिअस तापमान. कोकणात सलग तिसऱ्या दिवशी उष्णतेची लाट. टी20 वर्ल्ड कपसाठी रोहित शर्माकडे भारतीय संघाची धुरा. हार्दिक पंड्या उपकर्णधार. ऋषभ पंतचं 1.5 वर्षांनी संघामध्ये पुनरागमन. राहुल मात्र संघाच्या बाहेर. लखनौच्या विरोधात झालेल्या सामन्यामध्ये मुंबईचा 4 विकेट्सनं पराभव. मुंबई इंडियन्स आतापर्यंत 7 सामन्यांमध्ये पराभूत. प्लेऑफसाठीचं गणित अवघड. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.